हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? इझी स्टडी ट्रिक्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 7th स्टँडर्ड इंग्लिश फर्स्ट सेमिस्टर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. हा क्वेश्चन पेपर 50 मार्क्सचा आहे. चला तर आता आपण क्वेश्चन पेपर पाहायला स्टार्ट करूया. हा फर्स्ट सेमिस्टरचा क्वेश्चन पेपर आहे. युनिट 1 आणि युनिट 2 आधारित आहे. याच्यामध्ये क्वेश्चन 1A आहे. 10 मार्क्ससाठी एनी 5 लिहायचे आहेत. आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन 1 or 2 सेंटेन्सेस. क्वेश्चन नंबर 1B आहे. राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग. 2 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 1C आहे. राईट एनी 2 फ्रेजेस ऑफ कंपॅरिझन. हे सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहू. हा आहे क्वेश्चन नंबर 2A. आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन 4 to 5 सेंटेन्सेस. एनी 3 लिहायचे आहेत 6 मार्क्ससाठी, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B, राईट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. हे 2 मार्क्ससाठी आहे. 4 सेंटेन्सेस स्टेटमेंट्स आहेत. क्वेश्चन नंबर 2C आहे. नवनीत इज न्यू टू युअर स्कूल. यूज द फॉलोविंग एक्सप्रेशन्स ऑर सेंटेन्सेस अँड कम्प्लीट द कन्वर्सेशन बिटवीन फ्रेंड्स ऑन द फर्स्ट डे ऑफ द स्कूल. 4 मार्क्ससाठी आहे. हे कन्वर्सेशन कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला इथे ब्रॅकेट्समध्ये सगळे वर्ड्स दिलेले आहेत, ते तुम्हाला खाली कन्वर्सेशनमध्ये फिल आउट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3A 6 मार्क्ससाठी आहे. द स्टोरी द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस हॅज 2 पार्ट्स. राईट वॉट हॅपन इन इच पार्ट अँड कम्प्लीट द फॉलोविंग टेबल. टाउन माऊस आणि कंट्री माऊस यासाठी दोन पार्ट्स करून दिलेले आहेत, ते तुम्हाला फिल आउट करायचे आहेत. 6 मार्क्ससाठी आहे हे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार. आता आपण क्वेश्चन नंबर 3B पाहतोय. राईट एनी 4 रिलेटेड वर्ड्स फॉर द फॉलोविंग. ओके, याच्यामध्ये 2 सॉल्व करायचे आहे. 2 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 3C, राईट अदर 4 वर्ड्स लाईक टीनी टायनी. एक्झाम्पल दिलेलं आहे इन्सी विन्सी. 2 मार्क्ससाठी आहे हे. क्वेश्चन नंबर 4A, फाइंड द एरर्स अँड करेक्ट द सेंटेन्सेस. एनी 4 सेंटेन्सेस तुम्हाला करेक्ट करायचे आहेत. 4 मार्क्ससाठी आहे, म्हणजे इच सेंटेन्स 1 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 4B आहे. राईट द प्लुरल ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. 2 मार्क्ससाठी 4 वर्ड्स दिलेले आहेत. त्यानंतर C आहे. राईट 1 मिनिंगफुल क्वेश्चन इच बिगिनिंग विथ द फॉलोविंग. एनी 4 लिहायचं हे 2 मार्क्ससाठी आहे, म्हणजे एका क्वेश्चनला हाफ मार्क आहे. क्वेश्चन नंबर 5A आहे. चूज द करेक्ट कॉमन नाउन्स प्रॉपर नाउन्स अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम द बॉक्स. तुम्हाला बॉक्स दिलेला आहे, ते तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर खाली आहे क्वेश्चन नंबर 5B, डू ॲज डिरेक्टेड. एनी 2 लिहायचे आहे. 2 मार्क्ससाठी आहे हे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5C आहे. ट्रान्सलेट द फॉलोविंग इन टू युअर मदर टंग. हे 2 मार्क्ससाठी आहे. अशा प्रकारचा हा पेपर आहे 7th स्टँडर्ड फर्स्ट सेमिस्टरचा. सो हा पेपर तुम्ही सॉल्व करा, तुमचा सराव होईल. पूर्ण पेपर सॉल्व करा. याच्यामध्ये एवढेच क्वेश्चन आहेत. 50 मार्क्ससाठी हा पेपर आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून पेपर सॉल्व करू शकता. अशा प्रकारचे तुम्हाला सेकंड सेमिस्टरसाठीचं क्वेश्चन पेपरसुद्धा या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही तो पाहू शकता. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.